तर यानंतरची बातमी आहे, मनोज जरांगे यांच्या भूमिकेसंदर्भात मुंबईमध्ये 20 जानेवारीला बेमुदत उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तर समर्थकांना त्यांनी शांततेचं आवाहन देखील केलंय. राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय. आपल्याला सुद्धा मर्यादा आहे, आपण तरी किती दिवस दम काढणार, मराठ्यांना विचारल्याशिवाय आपण काहीही करणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं देखील मनोज जरांगे म्हणालेत. त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? समर्थकांना मनोज जरांगे यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. मुंबईमध्ये 20 जानेवारीला बेमुदत उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी बीडच्या इशारा सभेतून म्हटलेलं आहे. मात्र त्याचवेळी समर्थकांना त्यांनी शांततेचं आवाहन देखील केलेलं आहे. आपण आता लढायचं आहे, मराठा आरक्षण मिळेपर्यंत लढत राहायचं आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. बीडमध्ये त्यांची आज इशारा सभा आयोजित करण्यात आली होती. या इशारा सभेतून मनोज जरांगे यांनी हे आवाहन केलेलं आहे. मुंबईमध्ये 20 जानेवारीला बेमुदत उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आता मुंबईमध्ये धडकायचं आहे असं मनोज जरांगे म्हणाले. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? आता तूर्त त्यांनी सांगितलं की ते 20 जानेवारी पर्यंत शांत बसणार आहे. तोपर्यंत ते हॉस्पिटल मध्ये राहतील. कारण ते एक बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटल मध्ये राहतात. जरांगे पाटलांनी 20 जानेवारी पर्यंत मुदत दिलेली आहे सरकारला. खरं म्हणजे 20 तारखेची पण गरज नाही. माझा फॉर्म्युला जर सरकारने ऍक्सेप्ट केला आणि जरांगे पाटलांनी ऍक्सेप्ट केला तर 10 जानेवारीपर्यंत सुद्धा आपण आरक्षण देऊ शकतो. आणि आता जो नवीन फॉर्म्युला आपण मी आज डिस्क्लोज केलेला आहे तो 57% पर्यंत आपण आरक्षण, म्हणजे 50%च्या वर ते OBCला 37% आरक्षण देऊ शकतो. कारण आपल्याकडे इम्पेरियल डाटा उपलब्ध झालेला आहे. मला वाटतं या सगळ्या आंदोलनाचं अर्ध यश कशामध्ये आलं म्हणजे समजलं का तुम्हाला की हे क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आज सुप्रीम कोर्टाने आम्हाला त्या ठिकाणी 24 जानेवारी त्या ठिकाणी तारीख दिलेली आहे. 50% आपण आता या ठिकाणी जिंकलेलो आहोत आणि 50% कसं आपली पुढे 60% आपण जिंकलेलो आहोत. खरं म्हणजे अगं हे फेटायला गेलं असतं तर आमच्या पुढे फार पर्याय कमी होता. परंतु आज सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्यामुळे आता आमच्या पुढे सगळे ऑप्शन त्या ठिकाणी तयार आहेत.